नमस्कार. आज आहे 9 नोव्हेंबर, म्हणजेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा 53वा वर्धापन दिन. हा वर्धापन दिन महामंडळाच्या सर्व कार्यालयांमध्ये उत्साहात साजरा झाला. चित्रपट महामंडळाच्या पुणे कार्यालयात तर लवकरच प्रदर्शित होणाऱ्या फत्ते शिकस्त या चित्रपटाच्या टीमने खास भेट दिली. त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आणि माननीय अध्यक्ष श्री मेघराज राजे भोसले यांच्या उपस्थितीत सगळ्यांनी मिळून केक कापला आणि हा वर्धापन दिन जल्लोषात साजरा केला. चला पाहूयात. फत्ते शिकस्त ही टीम आपल्या महामंडळाला भेट देण्यासाठी आली आहे आणि आज असा योग आला आहे की आज चित्रपट महामंडळाचा 53वा वाढदिवस वर्धापन दिन आपण साजरा करतोय आणि त्या निमित्ताने हा केक कटिंग सेरेमनी आपण या ठिकाणी करत आहोत. सगळेजण हर हर. फत्ते शिकस्त या चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, अभिनेते अजय पूरकर, अभिनेते चिन्मय मांडलेकर, अक्षय वाघमारे, निर्माते अनिरुद्ध, अभिनेते हरीश दुधाडे यांनी चित्रपट महामंडळ आणि माननीय अध्यक्ष यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि माननीय अध्यक्ष यांनी चित्रपटाच्या टीमला फत्ते शिकस्त या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या. येथे लवाद समिती सदस्य श्री अनिल गुंजाळ हेही उपस्थित होते. त्यानंतर कोल्हापूर येथील चित्रपट महामंडळाच्या प्रमुख कार्यालयात 53वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, सहखजिनदार शरद चव्हाण, संचालक रणजित जाधव, सतीश रणदिवे, सतीश भिडकर, प्रशासक अधिकारी अर्जुन नलवडे, प्रमुख व्यवस्थापक रवींद्र बोरगावकर, जनसंपर्क प्रमुख रोहन स्वामी, नम्रता गोडबोले, ज्येष्ठ अभिनेत्री छाया संगावकर, इम्तियाज बारगीर, बाळकृष्ण बारामती, केशव पंधारे, सुरेंद्र पन्हाळकर आदी कलाकार तंत्रज्ञ उपस्थित होते. आज 9 नोव्हेंबर रोजी नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकर यांची जयंती सुद्धा साजरी करण्यात आली. प्रथम नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकर यांच्या प्रतिमेचे पूजन पेंढारकर कला दालन केशवराव भोसले नाट्यगृह येथे करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ अभिनेते श्री भालचंद्र कुलकर्णी व ज्येष्ठ दिग्दर्शक निर्माते श्री सतीश रणदिवे यांनी बाबूराव पेंढारकर यांच्या कार्याला उजाळा देणाऱ्या आठवणी सांगितल्या. तसेच चित्रपट महामंडळाच्या मुंबई कार्यालयात माननीय संचालक विजय कोचीकर, कर्मचारी आणि सभासद कलावंतांच्या हस्ते हा 53वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्याचबरोबर चित्रपट महामंडळाच्या नाशिक कार्यालयात सुद्धा केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी नाशिक समिती सदस्य रवींद्र बारटक्के, समिती सदस्य सुनील ढगे, श्याम लोंढे व निर्माते तंत्रज्ञ सभासद कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.